नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला कोकणामध्ये आमच्या घराच्या खाली आल्यानंतर आमची काही काजूची झाडे आहेत. पाहू शकता पाठीमागे आमचं घर आहे, म्हणजे इकडे आमची पूर्ण वस्ती आहे पडवेकरवाडीतली आमच्या पाठच्या घराण्यांची. आणि आत्ता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या काजूमध्ये. गेल्या वर्षी इथे आम्ही काजू लावले होते, तर आत्ता ते कितपर्यंत वाढले आहेत हे मला तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे. सो माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा. चला तर मग आमच्याकडे कसं असतं माहिती आहे का, गुरं आतमध्ये जाऊ नये म्हणून तर कवाडी बांधली जाते जेणेकरून आतमध्ये गुरं जाऊ नये. तर आता मी आतमध्ये जाते. सो आता आपण हे जे बघताय ना, इथे सगळं म्हणजे भाजवणी केलेली आहे. कारण का लावणीच्या आधी आपल्याला पेरणी करायची असते आणि पेरणीसाठी शेतं भाजली जातात. तर त्यासाठी हे तुम्हाला जे खाली पूर्ण भाजलेलं दिसतंय ना, ते शेत भाजलेलं आहे. चला मी तुम्हाला काढून काहीतरी घेऊन जाते. शेत आहे, जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये येतो ना इथे पूर्णपणे हिरवंगार असतं. आणि आता सगळ्यांना माहिती आहे कोकणामध्ये आता सध्या भाजणी चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे हिरवंगार तर दिसत नाही आहे, पण काही दिवसातच आपल्याला हे पूर्ण हिरवंगार दिसणार आहे. याला आमच्याकडे चोंडा म्हणतात, म्हणजे आपण भात कापल्यानंतर त्याला भात दिसतो ना त्याला चोंडा म्हणतात. तुमच्याकडे देखील चोंडाच म्हणत गेल्या वर्षी मी इकडे काजू लावले होते, म्हणजे छोटे छोटे रोप, एवढे एवढे छोटे छोटे रोप होते. एका वर्षामध्ये काजूची जी उंची आहे ती एवढी झालेली आहे. आणि हे जे काजू असतात ना, मॅक्झिमम 2 ते 3 वर्षामध्ये लगेचच त्याच्यावरती काजूची फळं येतात. आणि तुम्हाला माहिती आहे की कोकण म्हटलं की सगळ्यांकडे काजूची झाडं असतातच. आणि आम्ही कोकणकर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, 1000 रुपये किलोची भाजी आपल्या जेवणामध्ये करून खातो, यापेक्षा श्रीमंत दुसरं कोणीच नसणार आहे. तर येस, असे आमची ही काजूची झाडे एक एक तुम्हाला मी दाखवते. हे सगळ्यात मोठं झालंय, म्हणजे मी गेल्या वर्षी लावलं होतं तेव्हा इतकंच होतं आणि आता हे माझ्या उंचीपेक्षा वरती गेलं आहे. म्हणजे याला अजून एका वर्षात काजू येणार. आणि आता या पूर्ण शेतभर जे दिसत आहेत ना, इथे सगळीकडे काजू लावलेले आहेत. एक फक्त कलम लावले आंब्याचा दाखवतो तुम्हाला मी. एक आंब्याचा कलम आहे, बाकी सगळे या शेतामध्ये जे लावलेले आहेत ना हे काजू आहेत, अजून वरती सुद्धा आहेत. अशा प्रकारे पूर्ण इथून खालपर्यंत जे आहे ही आमची शेती आहे. तुम्हाला दाखवते, इथून आपण बघितलं ना की पूर्ण खालीपर्यंत जो व्ह्यू दिसतो बघा, हे पाठीमागं हे एवढं जे सगळं आहे ना, ही आमची शेती आहे. म्हणजे कोकणामध्ये घराजवळ शेती असते काही लोकांची, तशी आमची घराजवळची शेती आहे, जिथे आम्ही भात शेतीसुद्धा पिकवतो, नाचणीसुद्धा पिकवतो. आणि त्याचबरोबर जसं की तुम्ही काजू बघितलं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये काजू देखील पिकवतो. आणि ही जी बांधं दिसत आहेत ना, या बांधांवरती आम्ही पावसाळ्याच्या टायमाला चवळीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, अशा वेगवेगळ्या शेंगा देखील लावल्या जातो. अशा प्रकारे तुम्ही आमची घराजवळची शेती, आणि स्पेशली हा व्लॉग होता आपला काजूच्या झाडांचा. म्हणजे एक वर्षापूर्वी माझी काजूची झाडं मी लावताना किती छोटीशी होती, त्याचा रिकॅप पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला अंदाज येईल की ती किती छोटी झाडं होती आणि आता किती मोठी झालेली आहेत एक वर्षामध्ये. तर खरं बरं वाटतं की आपण स्वतः लावलेली झाडं इतकी मोठी झाल्यानंतर बघताना तो आनंद खूप वेगळा असतो. सो आजचा हा स्पेशल व्लॉग माझ्या काजूच्या झाडांचा होता. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोकण कन्या सुचिता जसं आत्तापर्यंत सपोर्ट करत आहे, हाच सपोर्ट पुढे देखील राहू दे. पुढच्या व्लॉगमध्ये भेटणार आहोत आपण, बरं का.